नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जेजुरीचे युवा नेते गेली तीन वर्ष नगरपालिकेमध्ये तीन वेळा निवडून आलेले जनतेतून आणि सध्या विरोधी पक्षनेते म्हणून काम करत असलेले जयदीप भाई पारभाई दिलीपदाचे चिरंजीव जयदीप शेठ जयदीप भैया अशा अनेक नावानं त्यांना ओळखलं जातं एक तरुणांचं उभरतं नेतृत्व म्हणून जयदीप भाईयाकडं पाहिलं जातं त्यांच्याबाबत काय नेमका त्यांचा पंचेचाळीसा वाढदिवस साजरा करतात त्यांचा स्वभाव कसा आहे ते समाजात का तरुणांना कशा प्रकारे मिक्सअप होत आहेत हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार काय नाव तुमचं मी उन्मेश बारभाई उमेशभाई आता जयदीप भाई, भाई, भाई वाढदिवस साजरा करतात सकाळपासून आपण पाहतोय ते व्यस्त आहेत जिजुरीच्या प्रत्येक चौकामध्ये गल्लीबोळामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो केक कापला त्यांना निमंत्रण येत आहेत कशामुळे हा एवढा उत्साह आहे आणि कशामुळे लोक त्यांच्या एवढं प्रेम करतात आता जयदीप भैयाविषयी सांगायचं म्हटलं तर माझा तो प्रथमता लहान भाऊ आहे त्यामुळे मी त्याला लहानपणापासूनच फार चांगल्या पद्धतीने ओळखतो जेजुरीमध्ये त्यांची ही तिसरी टर्म आहे नग नगरसेवक पदाची पण गेल्या निवडणुकीत जो झालेला पराभव होता त्याच्यातून माणूस जसं विरोधकांमधनं नेतृत्व फुलतं त्या पद्धतीने ह्या पाच वर्षामध्ये जयदीपचं नेतृत्व फार चांगल्या पद्धतीने फुललेलं आहे आणि त माक मागील काही काळात विरोधकांनी बाहेर असताना त्याच्याविषयी अशा काही अफवा पेसा पसरवायच्या की हा काच गाडीच्या काचाच लावत नाही रगीला आहे हे आहे हा तो शंभर टक्के कणखर स्वभावाचा आहे पण आतून एकदम मृदू आहे त्याच्या जवळ गेल्याशिवाय हे लोकांना समजत नव्हतं आणि विरोधकांच्या भूलता आपण हो ते फळी मळी पडत होते मंदिर त्याच्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये गोरगरिबांच्यामध्ये जाऊन समाजाच्या प्रती प्रेम दाखवून जी जयदीपने कामगिरी केलेली आहे तरुणांच्या मनात स्थान निर्माण केलेलं आहे ते एका दिवसात घडलेलं नाही आहे गेल्या पाच वर्षाच्या कालावधीचा जर विचार केला तर दिलीपदादांच्या नंतर फार चांगल्या पद्धतीने कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचं जिजुरीत कोण असेल तर ते जयदीप बारवाई आहे मग समाजाच्या प्रती एवढं ते हळवा येतो की आम्ही कोरोना काळामध्ये बघितलं की कोरोना काळामध्ये इतकी परिस्थिती भयंकर असताना देखील स्वतःच्या खर्चातून प्रथमतः चार हजार कीड जिजुरीमध्ये वाटण्याचं काम भयमित्र परिवाराने जिजुरीमध्ये केलं आणि असं कुठंही केलं नाही आहे की हा माझा आहे का तो तुझा आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन स्वतःच्या हाताने प्रत्येकाला कीड देण्याचं काम केलं हे सगळं झाल्यानंतर परत आपलं बघा लॉकडाऊन मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढलं होतं ते वाढल्यानंतर परत त्या आम्ही सगळ्या मित्रमंडळींनी म्हणलं रे अजून जिजूरीची आर्थिक परिस्थिती मंदिर बंद आहे सगळं बंद आहे व्यवसाय बंद आहे अजून काहीतरी करावं लागेल आपल्याला मग दुसऱ्यांदाही ही, ही तयारी दाखवली आणि त्याच्यामध्ये हो साधारण अडीच हजार किट आम्ही बनवले सगळ्या मित्रमंडळींनी आणि ते प्रत्येक घराघरात जाऊन वाटले आणि ह्या सगळ्याला जो काही खर्च येतो तो फार मोठा खर्च आहे आणि तो करताना कुठेही काचकूच न करता योग्य पद्धतीने व्यवस्थित सगळं केलं ही झाली समाजाप्रतीची काहीतरी एक चांगलं करण्याची भावना आणि ह्यानंतर आत्ताची चालू परिस्थिती आपण बघतो आहे की जिजुरी शहरामध्ये गेल्या दोन तीन महिन्यापासून डेंग्यू चिकनगुनिया सदृश आजार चालू आहेत हे चालू आहेत ते चालू आहेत हे सगळं करत असताना जिजुरीत कुठलीही संस्था औषध फवारणी करत नाही आहे किंवा औषधोपचाराचे बॉम्ब चाललेली आहे कोरोना काळामुळे लोकांची परिस्थिती खराब आहे हे करत असताना स्वतःच्या स्वखर्चातनं जिजुरीमध्ये गेले दोन ते तीन दिवस मागच्या पंधरावीस दिवसापूर्वी संपूर्णपणे औषध फवारणीचं काम जे ती स्वतःच्या स्वतःच्या न केलं त्याच्यानंतर आत्ता अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त एक आरोग्य शिबिर जे आयोजित केलं होतं की साधारण जिजुरीत त्या एका दिवसाच्या आरोग्य शिबिरामध्ये तीनशे ते साडेतीनशे लोकांनी तिथे येऊन स्वतः उपचार करून घेतले ही भावना अशी काही कुणाच्याही मनात येत नाही ना त्याला स्वतःला आत्मीयता असावी लागते आणि ह्याच्याबरोबर मग सगळे जे कुठले आपले गणपती मंडळ असतील तरुण तरुणपोरा असतील जे काय काम येईल ते प्रत्येकाचं काम करणे हे दादांच्या नेतृत्वाखाली जिजुरीमध्ये जे ह्याच्या अगोदर तीस चाळीस वर्ष करत होते त्या पद्धतीने त्याचं काम फार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि त्याच्यामुळं आज ह्या लोकांचा प्रेमाचा हे दिसतो आहे की त्याचे इतक्या मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लागणे इतक्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर त्याच्या व्हॉट्सअपला म्हणा फेसबुकला म्हणा इंस्टाग्रामला म्हणा जे काय असेल त्याच्यात पोस्ट येणे आणि त्याचबरोबर गावागावात प्रत्येक ठिकाणी त्याला बोलवून तिथे केक कापला जातो आहे आज आणि आज संध्याकाळी तर म्हणजे मा माझ्या माहितीप्रमाणे मिनिमम तीस ते चाळीस ठिकाणी त्याला जायचं आहे केक कापायला हे त्याचं प्रतीक आहे की त्यांनी जे पाच वर्षी जुजुरीसाठी खस्ता खाल्लेले आहेत लोकांच्या एकदम ग्राउंड लेवलला जाऊन लोकांच्या मनास्थान निर्माण केलेले ते फार चांगले निर्माण केलेलं आहे धन्यवाद